आजपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवानिमित्त अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात पर्यटक भाविकांची गर्दी वाढते त्यामुळे बाजारपेठातील आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात होतीये पूजेचं साहित्य फुलांचे हार साडी खन नारळ तेल यासारख्या साहित्यांबरोबरच सजावटीच्या वस्तू खाद्यपदार्थ दागिने आणि कोल्हापुरी मसाल्यांच्या मागणीतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय कोरोना आणि पूर परिस्थितीमुळे बाजारपेठेला आलेली मरगळ दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूर झाली असून व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आज सात ऑक्टोंबर पासून घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचं महत्त्व संपूर्ण देशभरात आहे नवरात्र उत्सव काळात देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात या निमित्तानं कोल्हापुरातील महाद्वार रोड ज्योतिबा रोड ताराबाई रोड बाजार गेट पापाची तिकटी यासह अन्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल वाढली आहे यामध्ये पूजेचं साहित्य खाद्यपदार्थ कोल्हापुरी चप्पल इरकली साड्या मसाले चटणी गुळ यांची पर्यटक आणि भाविकांकडून खरेदी केली जात असल्याचं पाहायला मिळत पहाटेच्या काकड आरती वेळीच दर्शन मिळावं यासाठी अनेक पर्यटक भाविक आदल्या रात्रीच कोल्हापुरात मुक्कामासाठी येत असल्यानं मंदिर परिसरातील सर्व यात्री निवास आणि हॉटेल्समध्ये बुकिंग वाढत आहे देवीचं दर्शन झाल्यावर काही जण पन्हाळा जोतिबा कणेरी मठ नृसिंहवाडी यासह कोल्हापुरातील प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी जात असल्यानं रिक्षाचालक टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालक मालकांसह पर्यटकांना विविध सेवा देणाऱ्या अनेकांना रोजगार मिळालाय एकंदरीतच आजपासून नऊ दिवस चालणारा नवरात्रोत्सव आणि येणारा दसरा दिवाळी या सणांमुळे मंदावलेल्या बाजारपेठेला पुन्हा एकदा नवचैतन्य येत असल्याचं पाहायला मिळतंय